काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशांची माझे माहेर पंढरी आहे भीवरेचा तिरी जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा जो या भक्तीचा जिव्हाळा जाणतो तोच दैवाचा पुतळा असं म्हटलं जातं. आज आपण आहोत भारत महाराज कानसूरकर परभणी यांच्या दिंडी समवेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत आणि पार्वती महादेव खळदकर न्यास पुणे याचे जे विश्वस्त आहेत ते त्यांना देणगी देणार आहेत, ते त्यांचा सत्कार करणार आहेत. पुण्यनगरीमध्ये या दिंडीचं स्वागत झालेलं आहे. अवघ्या 2 दिवसांवर पुण्यामध्ये दिंडी आणि पालखी थांबणार आहे. देहूला तुकाराम महाराजांच्या इथे ही पालखी असते, पालखी समवेत ही दिंडी असते. तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मला तुम वारी आणि परंपरेविषयी काय सांगाल? रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा पालखी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 24 तारखेला देहूवरून श्रीक्षेत्र देहूवरून प्रस्थान होऊन 2 दिवसाला पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी रात्रीपासून आपण आलेलो आहोत. या ठिकाणी खूप मोठा सोहळा पुणेकर या वारकऱ्यांचा करतात. सर्व लोक फार मोठं हे करतात. ह्या सोहळ्याला फार मोठी परंपरा आहे. गेली अनेक दिवसापासून 334 वर्षापासून या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि त्या सोहळ्यापासून आम्ही कानसूरकर या सोहळ्यामध्ये सामील आहोत. पूर्वी हा सोहळा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या दोघांच्याही पादुका बरोबरच घेऊन आमची सर्व मंडळी देहूकर मंडळी सर्व मंडळी हे पायी जायचे. हे जात असताना या आकुर्डी पुणे सासवड एकत्रित अशा प्रकारे जायचे. सासवडवरून आम्ही तुकाराम महाराजांची पालखी इखतपूर मार्गे जात होती आणि त्याला जवळजवळ 80 वर्षाच्या पुढची मागची गोष्ट आहे. 80 वर्षाच्या पाठीमागची गोष्ट आहे. आमचे आजोबा वडील हे या सोहळ्यामध्ये त्याही वेळेस सामील होते आणि याप्रमाणे ते त्याच्याही अगोदर जवळजवळ मी सांगूनच गेलो की 334 वर्षापासून या सोहळ्यामध्ये आमच्या परंपरेची ही असणारी सेवा आहे. आमची असणारी ही फार मोठी परंपरा आमच्या सर्वांनी पाठीमागं जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजसुद्धा आम्ही हा वंश परंपरेचा जो वारसा आहे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर जी काही 2 ची दिंडी आहे पहिल्या सुरुवातीला आमचा असणारा विना चालतो दांडीला आणि तदनंतर पुढच्या 2 नंबरला आमची दिंडी चालते. दिंडीमध्ये सर्व समाजाची लोक सहभागी घेतात. आम्ही सर्वांना या दिंडीमध्ये सामील होण्यास अधिकार देतो. आमच्या सर्व आम्हाला जातीवाद कुठल्याही प्रकारचा असणारा मतभेद किंवा आपपरभाव आम्ही करून दिंडी चालवत नाहीत. सर्वांना असणारं घेऊन बरोबर घेऊन आम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये सामील होतो आणि गेल्या अनेक वर्षापासून या सोहळ्याची परंपरा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही आणखीही ही परंपरा चालवत आहोत. आजोबा मला तुम्हाला विचारायचं आहे की हा जो कार्यक्रम आहे तर तुम्ही पार्वती मातोश्री न्यासातर्फे देणगी देणार आहात तर तुमची किती जुनी परंपरा आहे त्याविषयी काय सांगाल? या पालखीचा सोहळा आमच्या आजोबापासून चालू आहे. पुढे त्यांनी मार्ग बदलला. ह्या सासवडला दोन्ही पालख्या बरोबर यायच्या, ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला मुक्कामला असायची उद्या आणि ही पालखी एकच पडायची मुक्कामला. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. ही कानसूरकर दिंडी आपल्या घरी उतरायची, सबन दिंडीची व्यवस्था आपण करत असतो. तर ती परंपरा पुढे चालू ठेवली पण रस्ता बदलल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही सासवडला घ्यायचा होता.
पण आम्हाला पोलीस यांचा शोध काढला आम्ही की ही दिंडी आहे कुठे, ती परमेश्वरी कृपेने आम्हाला यांची घातली, तेव्हापासून आम्ही यांच्याकडे येऊ लागलो. मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी तुमची परंपरा आहे तर त्या परंपरेविषयी काय सांगाल, कारण खळदकर न्यासाची ही परंपरा खूप वर्ष जुनी आहे, 200 वर्ष जुनी. तुम्ही आज दिंडी बरोबर काढत आहात, 200 वर्षाचा तुमचा दिंडीचा आणि न्यासाचा संगम आहे, तर त्याविषयी काय सांगाल? पुंडली केवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सेवेची संधी या न्यासामुळे आणि खळदकर कुटुंबियांना गेले 3 पिढ्या, माझी 3री पिढी आहे, 3 पिढ्या आम्ही या सेवेमध्ये आहोत. आणि आत्ता जसं माझे वडील म्हणाले, त्यांचं वय वर्ष 92, त्यांच्या लहानपणापासून त्यांना म्हणजे गेले 90 वर्ष तरी आठवत आहेत, आणि आता मी गेले माझं वय 65 वर्ष, तर गेले 60 वर्ष मी या परंपरेमध्ये आहोत आणि माझे सर्व कुटुंबीय याच्यामध्ये आहेत आणि माऊली आमच्याकडनं ही सेवा करून घेत आहेत, तर ही सेवा अशीच अखंडपणे चालू राहो अशी मी प्रार्थना करतो. 200 वर्ष जुनी खळदकर न्यासाची परंपरा आणि कांसूरकर महाराजांची दिंडी हा जो अनोखा संगम देहूच्या या पालखीबरोबर आपल्याला दिसलेला आहे. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीसनामा, पुणे.